सदैव असते ती तिच्याच थाटात, खिळवून ठेवते तिच्या अभिनयात, अभिनयासह देते स्वयंपाकाचे धडे, तिच्या हसण्याने आनंद पसरतो चोहीकडे। आज आपण अशाच एका अभिनेत्रीचा प्रवास जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या प्रवास कलाकारांचा या भागात। लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू घेऊन हा वारसा पुढे चालविणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच निवेदिता जोशी। निवेदिता यांचा जन्म 6 जून 1965 साली मुंबईत झाला। निवेदिता यांचे आई वडील दोघेही कलाकार असून त्यांची बहीण देखील एक अभिनेत्री आहे। त्यांचे वडील गजन जोशी यांनी 70s च्या दशकातील दैवाचा खेळ, आधार, सौभाग्यकांक्षिणी अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते, तर त्यांची आई विमल जोशी यांनी बलराज सहाने, संजीव कुमार अशा अनेक कलाकारांसोबत हिंदी नाटकात काम केले होते। गजन जोशी यांचे कमी वयातच निधन झाले, यानंतर त्यांच्या आईनेच त्यांचा सांभाळ केला। सुट्टीत त्यांची आई निवेदिता यांना ऑल इंडिया रेडिओ ऑफिसला घेऊन जात असत, त्यामुळे तिथे दिग्गज कलाकारांसोबत त्यांची ओळख होऊ लागली। त्यांच्या आईच्या ओळखीने त्यांना अमृतवेल या नाटकात काम करण्याची संधी मिळाली। हळूहळू शिक्षणासोबत त्या अभिनयात तरबेज होऊ लागल्या। त्यांनी बालकलाकार म्हणून अपनापन या हिंदी चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्यात काम केलं होतं। बालकलाकार म्हणून त्या पुढे आल्या। कॉलेजमधून त्यांनी नाटकाच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला। घरचा भेदी या मराठी चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पाऊल टाकलं। सचिन पिळगावकर यांच्या नवरी मिळे नवऱ्याला या चित्रपटात सहनायिकेची भूमिका मिळाली। धूमधडाका या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि या चित्रपटाच्या भूमिकेमुळेच त्या अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाल्या। निवेदिता जोशी आणि अशोक सराफ यांची पहिली भेट ही नाटकाच्या प्रयोगादरम्यान झाली होती। इतकंच नाही तर निवेदिताच्या वडिलांनीच अशोक सराफ यांच्याशी त्यांची ओळख करून दिली होती। या भेटीनंतरच निवेदिता यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला। निवेदिता आणि अशोक सराफ यांच्यात 18 वर्षाचं अंतर आहे। त्यावेळी अनेक चित्रपटात दोघांनी एकमेकांसह काम केले आणि त्यांची जोडी गाजलीही। मात्र नवरी मिळे नवऱ्याला हा सचिन पिळगावकर यांचा चित्रपट दोघांच्याही आयुष्यातील महत्वाचा ठरला। यावेळी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला। या लग्नाला घरच्यांचा विरोध होता। निवेदिता यांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण घरातून ठाम नकार आला। यानंतर गोव्यातील देवळात अशोक सराफ यांचे कुलदैवत आहे त्या ठिकाणी त्यांचं लग्न झालं। अनिकेतच्या जन्मानंतर त्यांनी काम बंद करून पूर्ण वेळ मुलाला देण्याचं ठरवलं। त्यानंतर त्यांनी जवळपास 13 वर्ष ब्रेक घेतला। ब्रेक नंतर पुन्हा त्याच जोमानं रंगभूमीवर काम करण्यासाठी सज्ज झाल्या। तुझ्या माझ्यात या नाटकातून त्या पुढे आल्या। छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्यांनी अभिनयाच्या कौशल्यावर प्रेक्षकांना खिळवून ठेवलं। संसारात अनेक भूमिका पार पाडत अभिनयात देखील उत्तम भूमिका त्यांनी साकारल्या। अशी ही बनवाबनवी, बाळाचे बाप ब्रह्मचारी, थरथराड, दे दणादण, फेकाफेकी, कशासाठी प्रेमासाठी असे अनेक मराठी चित्रपट, तर टिळक आगरकर, अखेरचा सवाल, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, नुकतंच भेटीला आलेलं मी स्वरा आणि ते दोघं अशा बऱ्याच नाटकातून त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे। अग्गबाई सासूबाई या हिट झालेल्या मालिकेनंतर कलर्स मराठी वाहिनीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत रत्नमाला ही भूमिका साकारत आहेत। त्यांचा हा प्रवास नक्कीच वाखाणण्याजोगा आहे। निवेदिता जोशी ते निवेदिता सराफ होणं आणि सिनेसृष्टीत स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं हे सोपं काम मुळीच नाही। अशोक मामा आणि निवेदिता यांची ही जोडी तरुणाईची आवडती जोडी म्हणून ओळखली जाते। मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका।